नमस्कार मित्रांनो, नाव माझं प्रद्युम्न. आज आपण अडोबे आफ्टर इफेक्ट बघणार आहोत. थ्री लाईट. बेसिकली आपण आज बघणार आहोत टू टाईप्सचे लाईट. एक आहे पॉइंट लाईट आणि दुसरा आहे ॲम्बियंट लाईट. या दोन्ही लाईटचा यूज कशा पद्धतीने आपण करू शकतो हे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो लेट गेट स्टार्टेड. लाईट्स मध्ये एकूण चार टाईप्स आहेत अडोबे आफ्टर इफेक्ट मध्ये. पॉइंट लाईट, पॅरेलल लाईट, स्पॉट लाईट आणि ॲम्बियंट लाईट. हे चार टाईप्स आहेत अडोबे आफ्टर इफेक्ट मध्ये 3D लाईटिंग मध्ये. पण आज आपण दोनच लाईट्स इफेक्ट शिकणार आहोत. स्टेप बाय स्टेप जाऊयात यार, एवढी तरी काय घाई आहे. स्टेप बाय स्टेप गेल्याच्यामुळे काय होईल, तुमच्या प्रत्येक क्लिअर डाऊट जो आहे तो क्लिअर होणार आहे, बरोबर. आणि आपल्याला तेच करायचं आहे, एक ना एक पॉइंट क्लिअर करत चालायचं आहे. सो आज आपण एकूण दोन टाईप्स बघणार आहोत. पहिला आहे पॉइंट लाईट आणि दुसरा आहे ॲम्बियंट. सो डिअर स्टुडंट, आपण आलेलो आहोत अडोबे आफ्टर इफेक्ट मध्ये आणि सिंपल मी एक कंपोजिशन क्रिएट करतोय या साईजचं, ठीक आहे. त्याच पद्धतीने मी एक सॉलिड घेतोय, साईज तुम्ही थोडीशी मोठी घ्या, ठीक आहे. मी 3000 बाय 3000 पिक्सलचं घेतोय, ठीक आहे. आणि त्याचा कलर जो आहे तो आपण घेऊयात ग्रेइश टाईप थोडासा, ठीक आहे. ओके, आता सर्वप्रथम आपल्याला याला करावं लागणार आहे 3D आणि मी याला रोटेशन देतोय एक्स ऍक्सिसला 90 डिग्री, ठीक आहे. त्याच पद्धतीने आपण परत एक टेक्स्ट लेअर घेणार आहोत. इथे मी टाईप करतोय 3D आणि त्याची साईज जी आहे ती मी वाढवतोय थोडीशी या पद्धतीने आणि यालाही करतोय मी 3D, ठीक आहे. आपण व्ह्यूज मध्ये 2 व्ह्यूज मध्ये बघूयात. कारण काय, आपण जे काही चेंजेस करणार आहोत ते इथे येणार आहेत आणि इथे आपण याला फ्रंट म्हणूयात, ठीक आहे. त्याच पद्धतीने मी डार्क लेअर सिलेक्ट करतोय, डार्क सॉलिड जे घेतलेलं आहे आपण ते थोडस या पद्धतीने मी खाली घेतोय त्याला, ठीक आहे. इथे मी करतो याला कस्टम व्ह्यू, ठीक आहे. या पद्धतीने हवं तर त्याला या पद्धतीने आपण इथे मूव्ही करू शकतो. एक कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी आपण जस्ट घेतोय मी सगळ्या गोष्टी ज्या काय आहेत त्या. तुम्हीही साईड बाय साईड अप्लाय करत चला, ठीक आहे. या टाईपमध्ये मी घेतोय सी. हे जे आहे हे आपलं मेन कंपोजिशन पॅनल आहे असं ग्राह्य धरूयात आपण, ठीक आहे. कस्टम व्ह्यू आणि येथे आपण एडिटिंग करणार आहोत. तर सर्वप्रथम मी घेतोय पॉइंट लाईट, राईट क्लिक करतोय लाईट्समध्ये. इथे आहे पॉइंट लाईट सी. तुमच्या इथे सेटिंग्स नसतील, इथे कलर घ्यायचा व्हाईट. इंटेन्सिटी म्हणजे काय हे आपण थोडं नेक्स्ट स्टेपला बघूयात. इंटेन्सिटी आत्ताच तुम्हाला कळणार नाहीये. जस्ट लाईक सांगण्याचा दृष्टिकोन झाला तर एक लाईटच्या जवळ जो लख्ख प्रकाश असतो त्याला आपण इंटेन्सिटी असं म्हणतो. त्याच पद्धतीने इथे शॅडोज मध्ये तुम्ही जेवढी शॅडोज तुम्ही पाहिजे डार्कनेस या गोष्टी तुम्ही ऑब्झर्व करून करा, ठीक आहे. त्याच पद्धतीने इथे स्मूथच ठेवायचं, आपल्याला काहीही चेंजेस करायचे नाहीये, ठीक आहे. रेडियस जेवढा पाहिजे लाईटचा तेवढा, हे सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील, ठीक आहे. मी सिंपल ओके करतोय. आता तुम्हाला दिसतं इथे लाईट जो आहे तो एकदम लाईट मध्ये पडला आहे. आपल्याला इंटेन्सिटी जी आहे, सिंपल मी या पॉइंट लेअर वरती डबल क्लिक केलंय. प्रिव्ह्यू वरती मी इंटेन्सिटी त्याची वाढवतोय. लुक ॲट दिस, आलं लक्षात इंटेन्सिटी आपण कशाला म्हणतो, गुड. त्याच पद्धतीने आपण इथे डार्कनेसही वाढवू शकतो, कमी जास्त करू शकतो. रेडियस पाहिजे तेवढा कमी जास्त करू शकतो. शॅडोज, इथे शॅडोज एक हलकीशी येते बघा, ठीक आहे. पॉइंट लाईट क्लिअर झालाय,
त्याच पद्धतीने आपण इथे टॉप मध्ये जाऊन त्याला एकदा बघूयात आपला लाईट कुठे आहे तर. सो लाईट जो आहे तो मी घेतोय थोडासा या साईडला, ठीक आहे, आणि थोडासा याला आपण घेऊयात फ्रंट ने. मी काय करतोय थोडस याला वरती घेतोय लाईटला या टाइप मध्ये, ठीक आहे. आता दुसरी गोष्ट, तुम्हाला इथे साईडला जे आहे ते एकदम डार्क मध्ये दिसतंय, तर ते एकदम फेंट मध्ये दिसण्यासाठी आपल्याला एक इट्स लाईक अ सनलाईट लावण्यासारखा, म्हणजे पूर्ण प्रकाश जो आहे तो इथे पडला पाहिजे. त्याच्यासाठी आपण ॲम्बिएंट लाईट यूज करतो. सेम प्रोसेस आहे, राईट क्लिक, न्यू लाईट, आणि सिंपल इथे जे आहे इथे ॲम्बिएंट लाईट इथे आपण करणार आहोत. इंटेन्सिटी परत इथे येते, इथे हार्डली 40-30 पर्यंत तुम्हाला ठेवायची आहे, बाकीचे काहीही चेंजेस करायचे नाहीयेत. सिंपल मी ओके करतोय. सो लुक ॲट दिस, इथे एकदम फेंट आलेला दिसेल तुम्हाला. त्याच पद्धतीने जर तुम्ही इंटेन्सिटी वाढवली तर तुम्ही पाहिजे त्या पद्धतीने लाइटिंग इफेक्ट त्याला देऊ शकता, ठीक आहे. आता तुमचे हात दोन लाईट्स जे आहेत त्या क्लिअर झाल्यात. काही डाऊट असेल तर मला कमेंटमध्ये लगेच विचारा, किंवा आपल्या इंस्टाग्राम पेजवरती तुम्ही मला मेसेज करू शकता, नक्की तुम्हाला तिथे प्रॉब्लेमचं शॉर्ट आउट मिळणार आहे. सी, आता इथे एकदम रिअलिस्टिक इफेक्ट आणण्यासाठी आपल्याला हे एकदम चिटकवल्यासारखं वाटतंय. त्याच्यासाठी आपल्याला या 3D ऑब्जेक्टला जे आहे ती आपल्याला सॅडो आणावी लागणार आहे. तर सॅडो कशी आणायची आहे, 3D लेअरच्या इथे मटेरियल्समध्ये जायचे ऑप्शन्स, आणि इथे करायचंय ऑन. तर इथे ऑन केल्याच्या नंतर लुक ॲट दिस, इथे जे आहे तर ते तुम्हाला शॅडो आल्यासारखी दिसेल. लुक ॲट दिस, ठीक आहे. इथे त्याच्या प्रॉपर्टीज आहेत, तुम्ही त्या एकदा क्रॉस चेक करून बघा. तुम्ही कोणत्या इन्स्टिट्यूट मध्ये जरी गेलात तरी तुम्हाला फक्त टूल सांगितले जातात. तुम्हाला तुमच्या सिच्युएशनवरती प्रत्येक टूलचा कशा पद्धतीने तुम्ही यूज करू शकता हे तुम्हाला तेव्हाच कळणार आहे, ठीक आहे. हे जे आहे हे तुमचे दोन्ही डाऊट्स क्लिअर झाले असतील, आय होप. तर आता तुम्ही इथे कशा पद्धतीने ॲनिमेशन करू शकता हे आपण बघूया. थोडीशी एक हलकीशी नजर टाकूया, जास्त बर्डन घेऊ नका, ठीक आहे. सी, मी काय करतोय पोझिशनवरती एक कीज देतोय, आणि काही सेकंदावरती गेल्याच्या नंतर तो जो लाईट आहे तो या पद्धतीने गेला पाहिजे. थोडंसं लोड व्हायला टाईम लागेल मित्रांनो, एवढं रेंडरिंग प्रोसेस एकदा होत आहे. ॲक्च्युली तुम्ही ज्यावेळेस हा इफेक्ट अप्लाय करणार आहात तुमचा लॅपटॉपही बंद पडू शकतो. ॲक्च्युली माझा PC जो आहे तो हाय कॉन्फिगरेशनचा आहे, तरीही एवढा टाईम लागतोय. तर तुमचा लॅपटॉप किंवा डेस्कटॉप हाय कॉन्फिगरेशनचा नसेल तर हे सपोर्टही करणार नाही कदाचित, पण तुम्ही प्रॅक्टिस करा, ठीक आहे. इथे थोडस इथे इफेक्ट आल्यासारखा दिसतोय तुम्हाला 3D. याच पद्धतीने आपण स्टेप बाय स्टेप जाणार आहोत. एकदा एवढी रेंडरिंग प्रोसेस एकदा होऊ देत, थोडासा टाइम लागेल पण होईल. एकदा ही ग्रीन लाईन जी असते ना ती रेंडरिंगची असते. ॲक्च्युली इथे काहीच नाही आहेत, सो इथे काही ॲनिमेशन नाही आहे आपलं, तर ते रेंडर झालेलं आहे. हा जो पार्ट आहे एवढा हा रेंडर व्हायला टाइम लागतोय. तुम्हाला दिसतंय इथे
ठीक आहे. आपण इथपर्यंतच करूयात रेंडर, मी इथेच एंड करतो त्याला, जस्ट तुम्हाला दाखवण्यासाठी. लुक ॲट दिस. या टाईपचा आपण ॲनिमेशनसाठी लाईटचा इफेक्टचा यूज करणार आहोत एकदम ॲडव्हान्स लेवलला. मित्रांनो, जर तुमचा डाऊट क्लिअर झाला असेल तर मला कमेंटमध्ये येस किंवा नो लिहा, आणि जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. थँक्यू.